मुडभर लोक शक्तिशाली झाले तर कुठलाच देश ताकदवर होत नाही जेव्हा बहुजन आणि सर्वजन शक्तिशाली होतात तेव्हाच देश ताकदवर होतो आणि हे सत्य समजून सामान्य माणसाला एम्पावर करणं त्याला शक्ती देणं हे कार्य मोदीजींनी सुरू केलं आणि गेल्या आठ वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं गरीब कल्याणाचा जो अजेंडा या ठिकाणी राबवला गेला सामान्य माणसाला हे वाटायला लागलं गरीबाला हे वाटायला लागलं हे माझ सरकार हे माझ्याकरता काम करणार सरकार आहे पहिल्यांदा गरीबाला असं वाटलं की माझे पंतप्रधान आहेत माझ्याकरता विचार करणारे पंतप्रधान आहेत मुडभर लोकांचा विचार करत नाही आजूबाजूच्या नातेवाईकांचा विचार करत नाही तर यांचं बृहद अशा प्रकारचं कुटुंब आहे मोठ कुटुंब आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी इतपत्य सीमित नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण भारत माझं कुटुंब आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून ही माझीच जबाबदारी अशा भावनेतनं हा गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत गरीबाला अन्न मिळालं पाहिजे त्याला शौचालय मिळालं पाहिजे त्याला गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला पाणी मिळाली पाहिजे त्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्याला आरोग्य मिळालं पाहिजे प्रत्येक मूलभूत गरज पूर्ण करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी झालं आणि हे सगळं होत असताना भारताला देखील ज्या प्रकारे त्यांनी शक्तिशाली केलं कालच मी आकडेवारी पाहत होतो की आपले जे एक्सपोर्ट आहेत बारा तेरा साली आपण इम्पोर्ट खूप करायचो पण एक्सपोर्ट करण्याची ताकद नव्हती चार बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट आपण करत होतो या वर्षी ते तेव्हाच्या चार बिलियन वरनं या वर्षीचा आपला एक्सपोर्ट आहे त्र्याऐंशी बिलियन डॉलर म्हणजे ही किती मोठी जंप आहे आणि एक्सपोर्ट होतो म्हणजे निर्मिती होते निर्मिती होते म्हणजे रोजगार तयार होतो रोजगार तयार होतो म्हणजे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळतं त्यामुळे हे काही हवेत झालेले एक्सपोर्ट नाही आहे या देशामध्ये एक इकोसिस्टीम एक तयार झाली ज्या इकोसिस्टीमने सामान्य माणसाच्या हातालाही काम दिलं आणि देशामध्येही समृद्धी आणली आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर कोरोनानंतर आणि विशेषतः रशिया युक्रेन वॉर तयार सुरू झाल्यानंतर आज मोठा क्रायसिस तयार झालाय प्रचंड मोठा क्रायसिस असा आहे की मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये सगळ्या वस्तूंचे भाव वाढतायत युरोप सारखे देश ज्यांच्याकडे भाववाढ हा कधी विशेष माहित नव्हता अमेरिकेसारखा देश ज्यांना भाववाढ हा विषयच माहीत नव्हता आज त्या देशातही चर्चा कुठल्या गोष्टीची असेल तर ती भाव वाढीची आहे पण त्याच वेळी या संदर्भात ठोस उपाययोजना करणारा कुठला देश असेल तर तो भारत देश आहे आज आपण पाहू शकतो एकीकडे ज्यावेळी भारतामध्ये आपल्या लक्षात आलं की आता या वॉर मुळे अनेक युरोपचे देश हे आता अखाती देशाकडनं पेट्रोल डिझेल घेतील म्हणजे ऑइल घेतील आणि त्याच्या किमती आसमानाला भिडायला लागल्या तात्काळ आपण सांगितलं रशियाने आपल्याला ऑफर दिली की आम्ही तुम्हाला स्वस्तात ऑइल द्यायला तयार आहोत आपण सांगितलं आम्ही हे ऑइल घेणार आहोत अनेक देशांनी आमच्यावर दबाव आणला की ऑइल तुम्ही कसं घेता विशेषतः अमेरिकेने दबाव आणला त्यावेळी आपल्या आप परराष्ट्र मंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यांनी सांगितलं अरे तुमचे युरोपचे देश मिळून एका दिवसात जेवढं ऑइल वापरतात पेट्रोल डिझेल वापरतात तेवढं आम्हाला वर्षभराकरता पुरतं तुम्ही जर तिथनं घेऊ शकता तर आम्ही का घेऊ शकत नाही आमच्या देशाचा इंटरेस्ट महत्वाचा आहे आम्ही का महागड ऑइल त्या ठिकाणी घ्यायचं आणि आमच्या लोकांवर त्या ठिकाणी महागाई लादायची त्यामुळे आम्ही ते ऑइल घेणार आणि अमेरिकेच्या आणि युरोपियन देशाच्या नाकावर टिचून भारताने स्वस्त ऑईल हे त्या ठिकाणून मिळवण्याचं काम केलं अन्यथा